लाल मातीतली कुस्ती म्हणजे कोल्हापुरात गोकुळ शिरगाव MIDC मध्ये पेट्रोलियम कंपनीला आग लागलेली आहे आणि ही दृश्य आहे थेट कोल्हापुरातली. अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी दाखल होत आहेत. आवश्यक ती जास्तीची कुमक सुद्धा या ठिकाणी मागवली जाते आणि कोणत्याही परिस्थितीत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचं प्राधान्य त्यांच्याकडून दिलं जात आहे. आपण हे भीषण दृश्य बघतोय. धुराचे लोट आकाशात जाताना आपल्याला दिसत आहेत. अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत, मात्र ही पेट्रोलियम कंपनी आणि त्यामुळे आगीनं एकंदरीत रौद्र रूप धारण केल्याचं दृश्यांमधून आपण बघतोय. ही एक्सक्लुसिव्ह दृश्य कोल्हापुरातल्या MIDC मधून जिथे पेट्रोलियम कंपनीला भीषण आग लागली त्या ठिकाणची. दुसरीकडे पाण्याचा हा मारा करतायत अग्निशमन दलाचे जवान आपण बघतोय. आणि सध्या आग आटोक्यात आणणं अत्यंत महत्वाचं असणार आहे, त्यासाठी प्राधान्यानं या सगळ्याचं काम सुरू आहे. आणखी अपडेट्स घेऊया. आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रताप, अग्निशमन दलाच्या आणखी काही गाड्यांची कुमक मागवली गेलेली आहे, आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण जात आहे का? एकूणच आपण पाहतो की ज्या पद्धतीची आग भडकलेली आहे ते पाहता तात्काळ या आगीवर नियंत्रण मिळवता येईल असं वाटत नाही. कारण आपण पाहतो की ही केमिकल कंपनीची जी आहे ती कंपनी आहे, त्याच्यामुळे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात केमिकलचा साठा या ठिकाणी एकूण दिसून येतोय. कारण आपण पाहतो की आग मोठ्या प्रमाणात भडकताना दिसते. एकीकडे पाणीचा मारा जोरदार केला जातोय पण दुसरीकडं ही आग भडकताना दिसते. अग्निशमन दलाचे जे बंब आहेत ते मात्र तात्काळ या ठिकाणी घटनेच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पण अद्याप काही बंब कमी पडतील अशा प्रकारची स्थिती ही आग पाहिल्यानंतर एकूण दिसून येते. एकूणच आपण पाहतो की MIDC मध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने, त्याच्या आजूबाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात केमिकल असेल किंवा इतर कारखाने आहेत, त्यांना हानी पोहोचत आहे. त्यामुळे आपण पाहतो की अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करतात आणि ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांचा. जी प्रताप, आगीमागचं कारण नेमकं कळू शकलंय का? सुरक्षेच्या दृष्टीनं काहीच त्या ठिकाणी सुरक्षा नव्हती का? नाही, अद्यापर्यंत कुठल्या प्रकारची माहिती मिळत नाही. कारण आपण पाहिलं की त्या कंपनीतले सर्व लोक जे आहेत ते बाहेर पडले होते, पण किती लोक बाहेर पडले, किती लोक थांबले यावर कुठल्या प्रकारची प्राथमिक माहिती मिळालेली नाही. त्याचबरोबर ही आग शॉर्ट सर्किटने लागली की नेमका केमिकलचा स्फोट झाला यावर कुठल्या प्रकारची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. पण काहीच वेळेत आपण पाहतो की जी माहिती आहे ती उपलब्ध होईल आणि त्यानंतर आगीचं कारण खरं जे आहे ते स्पष्ट होईल. जी प्रताप, MIDC ही कंपनी आहे, म्हणजे एकंदरीत आजूबाजूला सुद्धा आणखी काही कंपनी असतील, त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं काही पावलं उचलली गेली आहेत का? ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतो की आगीवर नियंत्रण आणणारे जे काही यंत्रणा आहेत त्या सर्व कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत, त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत की आग जर भडकली तर कशा प्रकारची काळजी घ्यावी हे सांगितलं जात आहे. एकूणच आपण पाहतो की सर्वजणच अलर्ट मोडवर आहेत गोकुळ शिरगाव MIDC मध्ये आणि प्रत्येक जण या ठिकाणी भयभीत झालेला आहे. आणि केमिकल कंपनीची आग आहे ती कशा प्रकारे पसरते किंवा पसरत असताना स्फोट होतो का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. त्यामुळेच आपण पाहतो की प्रशासनानं आग ज्या ठिकाणी लागलेली आहे त्या परिसरात कोणीही जाऊ नये अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते केलेलं आहे. जी, ज्या कंपनीमध्ये ही आग लागलेली आहे त्या ठिकाणी काही कर्मचारी होते, त्यांना वाचवण्यात यश आलेलं आहे का? सुरक्षित ठिकाणी ते सगळे आहेत? आगीचे जे हे आहेत मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कोण होतो कोण नाही याबाबत कुठल्या प्रकारची माहिती जी आहे ती सध्याच्या घडीला उपलब्ध होत नाही आहे. पण एकूण आपण पाहतो की ही कंपनी मोठी असल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचारी जे आहेत ते कामाला असणार आहेत त्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पण ते कर्मचारी तिथून निघाले का, काही कर्मचारी सापडले का हे त्या ठिकाणी एकूणच आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आपल्याला दिसून येईल. जी प्रताप, अग्निशमन दलाच्या नेमक्या किती गाड्या तिथे आहेत, किती जवानांकडून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत आग विझवण्याचे? सध्याच्या घडीला 3 ते 4 अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. आणखी काही ठिकाणावरून सुद्धा या ठिकाणी आपण पाहतो की गाड्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. शाहू कारखाना सुद्धा जवळच आहे, जवाहर कारखाना जवळच आहे. प्रत्येक कारखान्यांना सुद्धा त्यांचे बंब जे आहेत ते घटनास्थळी पाठवण्याचं या ठिकाणी विनंती केलेली आहे. त्याप्रमाणे हे बंब काही वेळ दाखल होतील, पण केमिकलची आग असल्यामुळं या बंबाने ही आग पटकन आटोक्यात येईल का याच्या बाबतीत मात्र शंका उपस्थित केली जात आहे. जी जी प्रताप, सध्या दृश्यांमधून सुद्धा पाहता येत आहे की एका पाठोपाठ एक अग्निशमन दलाच्या आणखी काही गाड्या या ठिकाणी दाखल होत आहेत. एकंदरीत आगीचं रौद्र रूप पाहता आणखी कुमक मागवावी लागतेय. अग्निशमन दलाचे जवान सातत्यानं प्रयत्न करताना दृश्यांमधून पाहायला मिळत आहेत. हायवे पासून ही कंपनी काहीशी जवळ असल्याची माहिती कळतीये, तर ह्या दृष्टीनं कशा पद्धतीनं म्हणजे तिथे पाऊलं उचललं गेलेली आहेत? आजूबाजूच्या परिसरावर याचा काही परिणाम झालाय का? हायवे पासून साधारण 4 ते 5 किलोमीटर ही कंपनी आतमध्ये आहे, त्यामुळे कुठल्या प्रकारची अडचण जी आहे ती वाहतुकीला होताना दिसत नाहीये. पण एकूणच आपण पाहतो की जी आग आहे ती मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळं
एमआयडीसी मधले जे बहुतांश लोक आहेत ते मात्र या ठिकाणी भयभीत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. कारण आपण पाहतो की आगीचे लोंड जे आहे ते कोल्हापूर शहराच्या परिसरातून सुद्धा पाहायला मिळतात. त्याच्यामुळे याच्यावर अंदाज व्यक्त आपण करू शकतो की किती मोठ्या प्रमाणात ही आग आहे आणि त्या आग वाचवण्यासाठी कशा प्रकारचे सक्तीचे प्रयत्न केले पाहिजेत. एकूणच जिल्हा प्रशासनानं सुद्धा या ठिकाणी अलर्ट देऊन त्याप्रमाणे रचना जी आहे ती करताना दिसतात. एकूणच की आग कशा प्रकारे आटोक्यात येईल याचे प्रयत्न जे आहेत ते सर्तीचे सुरू असल्याचे घटनास्थळावरून दिसले जाते. याच्यामध्ये आपण पाहतो की अग्निशमन दलाचे जवान नेहमीप्रमाणे आपला जीव धोक्यात घालून ही आग आटोक्यात आणण्याचा भरपूर प्रयत्न करत आहे. अग्निशमन दला व्यतिरिक्त आणखी काही टुक्की कुमक या ठिकाणी मदतीसाठी येताना दिसतीये, तर त्या दृष्टीनं सुद्धा आता कशा पद्धतीनं पावलं उचलली जात आहेत हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. मात्र सध्याची एक्सक्लुसिव्ह दृश्य कोल्हापुरातली आपण बघतोय. प्रताप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. कोल्हापुरात केमिकल कंपनीला भीषण आग लागलेली आणि त्याची ही दृश्य आपण स्क्रीनवर पाहतोय. अग्निशमन दलाचे जवान झटतायत ही आग विझवण्यासाठी आणि अतिरिक्त कुमक सुद्धा मागवली गेलेली आहे. काही आणखी बंब या ठिकाणी अग्निशमन दलाचे मागवले गेले.